नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. आजचा आपला व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण की आज आपल्या जालीला भेटलाय तो म्हणजे मोठा मासा. आणि त्या मोठ्या माशाची कटिंग, फ्राय आणि कालवण मी सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि या माशाला तुम्ही काय बोलता ते कमेंट करून मला नक्की सांगा. आम्ही याला बोलतो कानकत्रा. कानकत्रा थोडा भरपूर मोठा आहे हा बघा, हातात नाही राहते का. तर चला पहिले याची कटिंग करून घेऊ, नंतर फ्राय नाहीतर कालवण करून घेऊ. तर आता आपण आपली फिश कटिंग करायची सुरुवात केलेली आहे. पहिले तरी जे बाजूचे काटे पंख कापून घेऊ आपण, नंतर या मच्छीचे आपण खवलं काढून घेऊ. भरपूर मोठी आहे. किती किलोची असेल ही? दोन अडीच किलोची असेल. तर आपल्या मच्छीची खवलं काढून तर झालेले आहेत. आता याची आपण कटिंग करून घेऊ. पहिलं तर याचा डोलूक काढून घेऊ आपण. आणि एकदम ताजा ताजा मावर आहे, बघू शकता तुम्ही. लाल लाल आहे चिवणी त्याची. मित्रांनो, मच्छी ताजी आहे की फुकट गेलेली, म्हणजे कुयलेली, ती कशी ओळखायची ती तुम्हाला मी आज दाखवतो. हा जो लाल लाल कलरचा भाग दिसतोय ना, हा जेव्हा पांढरा पडलेला असतो ना, तेव्हा समजून जायचं की मच्छी फुकट गेलेली आहे, म्हणजे जास्त ती ताजी नाही. आणि ही बघा किती लाल लाल आहे, म्हणजे ही एकदम फ्रेश आहे. आत्ता सकाळीच भेटली, 2 तास पण नाही झाले तिला घरी आणून. खतरनाक. आणि या मच्छीचा टेस्ट आहे ना, टेस्ट तो एकदम तुपासारखा लागतो. देशी तूप असतो ना त्याच्यासारखा. कधीतरी खाऊन बघा नक्की. दाखव जरा कॅमेऱ्याच्या जवळ. पित्ताची पिशवी आडून टाकायची. मच्छी साफ करून घ्यायची एकदम. म्हणजे पोटातील घाण असते ना, ती सर्व काढून टाकायची. एकदम मोठे नको ठेवू तिकडे, बारीक ठेव. मास आहे ना एकदम.
पाहू सर जवळ कॅमेऱ्याचे एकदम. तर मित्रांनो, आपली फिश आहे ती कटिंग करून तर झालेली आहे. आता आपण त्याचे करणार आहोत फ्राय आणि कालवण. मस्तपैकी घाऱ्या केलेल्या आहेत त्याच्या सुरमईसारख्या. आणि या मच्छीला आम्ही बोलतो कानकत्रा. तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. मी तुम्हाला दाखवतो की आता एका मच्छीचे किती पीसेस पडलेले आहेत. तर चला बघूया. तर फायनली आपली फिश कटिंग करून झालेली आहे मित्रांनो. हे बघा किती पीसेस पडलेले आहेत आपल्या फिशचे. हे बघा एक एक तुकडी बघा किती मोठी आहे. चिकनपेक्षा भारी टेस्ट असतो हिला. कोणी कोणी ही फिश खाल्ली त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ही फिश खाल्ली म्हणून. आणि ह्याची जर बाजारात प्राईस तुम्ही करायला गेले तर किती भेटली असते याची? 1000-1200 तरी प्राईस भेटली असती याची. पण आम्ही कालवणासाठी खाल्ले कारण बरेच दिवस झाले मोठी फिश आम्ही खाल्ली नव्हती. तर चला याचं कालवण आणि फ्राय करून घेऊ. तर मित्रांनो, आपली कटिंग केलेली फिश आहे ना, त्याचा आपण फ्राय करणार आहोत अर्ध्याचा आणि अर्ध्याचं कालवण करणार आहोत. तर अर्धी फिश आहे ती आपण ताईच्या घरी दिली. ताईला अर्धी फिश, आपल्याला अर्धी फिश. मसाला मीठ मसाला लावून घेऊ आधी. फ्राय करायचं आहे त्या मच्छीला. टाकू जास्ती चिकट लागते. गरम मसाला. तर आपला गॅस पण पेटलेला आहे. खरं तर आजची रेसिपी पण मी चुलीवरच करणार होतो, पण काल थोडा रात्री पाऊस पडला, त्याच्यामुळे चूल आहे ती ओली झाली, त्यामुळे ती पेटत नाही. त्यामुळे आज गॅसवरच करतोय रेसिपी. तर फ्रायसाठी फक्त 4 पीसेस घेतलेले आहेत मी, आणि बाकीची सर्व मच्छी आहे ती कालवण्यासाठी. याचं कालवण बनवणार आपण मस्तपैकी रस्सा. तर आपलं तेल पण मस्तपैकी तापलेलं आहे. आता फिश टाकू त्याच्यामध्ये. मस्त मोठे मोठे 4 पीसेस आहेत. खायला मजा येईल भाकरी सोबत आता. आणि दुसऱ्या साईडला आपण कालवण्याची तयारी केलेली आहे. लसूण टाकलेलं आहे तेलामध्ये आणि इकडे फिश फ्राय होत आहे आपण. आता आपण टाकू तेलामध्ये हळद, थोडासा गरम मसाला आणि आपला फेवरेट अग्रीकल्चर मसाला. दोन दिन जरा खोबरा आपल्याला जरास स्पायसीच लागतो. हे मस्तपैकी एकजीव करून घेऊ आपण. आणि दुसऱ्या साईडला आपली फिश फ्राय होते एकदम मस्त कमी गॅसवर. आणि याचं थोडं पाणी होतं. दोन्ही रेसिपी आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला आता बघायला भेटतील. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल. आणि आता याच्यावरती वरून फिश टाकून घेऊ आपण. एक गोष्ट कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला चुलीवरची रेसिपी बघायला जास्त मजा येते की गॅसवरची? गॅसवरचीच जास्त मजा येणार. पलटू
आता आपण हे जे पीसेस आहेत ना मच्छीचे ते उलटे करून घेऊ. काय मस्त पैकी वास सुटलाय किचन मध्ये. होईल आता 5 ते 10 मिनिटात आपला फिश फ्राय होईल. कालवण पण थोड्याच वेळात होईल, मस्त पैकी गरम गरम चमचमीत. मला तर ही आज रेसिपी चुलीवरच करायची होती यार, पण काल थोडा पाऊस पडला त्याच्यामुळे चूल ओली राहिली. आवाज बघा कसा येतोय मस्त पैकी. आपली फिश तर पूर्णपणे शिजत आली आता, आणि आपल्या कालवणाला पण मस्त पैकी आता उकळी फुटली. आता थोडीशी उकळी फुटली ना जास्त की आपण याला ओलं वाटण लावून घेऊ खोबऱ्याचं. राईट साइड में कालवण, लेफ्ट साइड में फिश फ्राई. कालवणाला उकळी फुटली तर आता याला घाटा मारून घेऊ आपण. आता हे जे एवढं पाणी दिसतं ना तुम्हाला, हे अजून जेव्हा आटेल ना तेव्हा घट्ट होईल रस्सा. नाही मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन व्ह्यूअर्स असतील ना, जे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर नाही आहेत आणि जे आपले व्हिडिओ बघतायत आत्ता व्हिडिओ बघतायत, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर व्हा. तुम्हाला पण आपल्या व्हिडिओ नक्की आवडतील, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघून झाल्यावर कमेंट करायला पण विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, आणि आणखीन कोणत्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर आपली फिश फ्राय झालेली आहे बहुतेक. वास सुटला एकदम भन्नाट. तर आपलं फिश फ्राय करून तर झालेलं आहे, आता आपल्या फिश डब्यामध्ये टाकू. उंगरत ठेवतो डबा. तर आता आपण कालवणाला खोबरं लावून घेऊ. तुम्हाला घाटे आणू नको ना, मीठ दे मोठा. तर आता आपण मोठं मीठ टाकून घेऊ कालवणात. जास्त टाकते दोन दाणे जास्त नको. आणि अजून आपण कालवणात टाकणार होते म्हणजे आमसुलाचे थोडेसे तुकडे. तर मित्रांनो, फायनली आपल्या ताज्या ताज्या मावऱ्याचं फ्राय आणि कालवण रेडी आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक मारा. आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत.
तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, जय अग्रिकोली भावानो.